एसटी महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या अत्याधुनिक शयनयान बस चालवणं आमदार वैभव नाईकांना भोवणार आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस आमदार वैभव नाईक यांनी चालवण्याची तक्रार भाजपने कुडाळ पोलिसात देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वैभव नाईक यांनी या बसचं उद्घाटन केल्यानंतर कुडाळ बस डेपोमध्ये आलेली ही बस चालवली. यावेळी बस प्रवाशांनी भरलेली होती तर चालक वाहक देखील बाजूला होते. मात्र आता भाजपने आमदार वैभव नाईक यांची एसटीत चालक म्हणून भरती झाल्याचा उपरोधिक टोला लगावला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वैभव नाईक यांच्यासह त्यांना मदत करणारे विभागीय नियंत्रक आणि विभागीय वाहतूक नियंत्रक यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. एसटीत नवीन भरती झालेली आहे चालकांची, त्याबद्दल आम्ही आमदार वैभव नाईक यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांची चालक म्हणून एसटीत भरती झालेली आहे. काल परवा सिंधुदुर्ग विभागाच्या कुडा आगारातील बांदा कुडा बोरिवली या नवीन स्लीपर कोच गाडीचं त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे वाहतुकीला. आणि या वाहतुकीची सुरुवात करत असताना या इथल्या कुडा मालवणचे आमदार आहेत वैभव नाईक, नेहमी अतिउत्साही आणि अतिहुशारीपणा दाखवत असतात आणि या अतिउत्साहाच्या भरात त्यांनी ही प्रवाशांनी भरलेली एसटी बस त्या गाडीतील चालकांसहित इतर कर्मचारी असतील आणि इतर लोक असतील त्या सगळ्यांना चालकाच्या केबिनमध्ये उभे करून स्वतः चालकाच्या जागेवर बसून ही एसटी बस चालवलेली आहे. आणि त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. प्रवाशांनी भरलेली एसटी बस चालवणं, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं लायसन्स किंवा परवाना नसताना एसटी बस चालवणं आणि त्याचबरोबर सरकारी मालमत्तेचं त्या ठिकाणी वापर करणं अनाधिकारीपणे, या विरोधात आमची वैभव नाईक, त्यांना मदत करणारे विभागीय नियंत्रक, त्याचप्रमाणे विभागीय वाहतूक नियंत्रक या तिघांविरोधात ही तक्रार आम्ही दाखल करा आणि गुन्हा दाखल करा अशी या ठिकाणी मागणी केली आहे. त्यामुळे कुडाळात आमदार वैभव नाईक विरुद्ध भाजप अशी लढाई या निमित्तानं पाहायला मिळते. तरुण भारत सह ब्युरो न्यूज कुडाळ.